नंतर येतो ओके थँक्यू स्वस्त धन्यवाद स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा मशीन बदलून मिळालंच पाहिजेत अशी घोषणा द्या. मशीन बदलून मशीन बदलून मशीन बदलून पाहिजे माल ई पॉस मशीन बदलून ई पॉस मशीन बदलून मिळत कशी नाही मिळत कशी नाही ई पॉस मशीन बदलून चालत रिटर्न सर काय प्रॉब्लेम शासनातर्फे स्वस्त धान्य दुकानात धान्य वाटण्यासाठी ज्या ईपॉज मशीन देण्यात आलेल्या आहेत गेली 3-4 वर्ष ह्या मशीनी चालू आहेत पण यामध्ये सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम येतो आहे. याच्यामध्ये 2G सिम कार्ड आहे त्यामुळे नेटवर्क याला लवकर भेटत नाही आहे आणि या मशीनचं जे टेक्निक आहे ते जुनं झालेलं आहे. याच्यामध्ये नवीन जी अँड्रॉईडची मशीन आलेली आहे ती देण्यात यावी म्हणून संघटनेतर्फे राज्य संघटनेतर्फे आम्ही शासनाला मागणी केली होती मात्र अद्यापही शासनानं आम्हाला त्या मशीनी बदलून दिलेल्या नाही आहेत. शासनाला आम्ही पत्र दिलं होतं नोव्हेंबरमध्ये की 31 मार्चपर्यंत जर ह्या मशीनी बदलून दिल्या नाही तर आम्ही ह्या मशीनी शासनाला परत करू आणि आमचा हा धंदा सध्या बंद करण्यात येईल. मशीनी शासनाला जमा करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमा झालेलो आहोत. शासनाचे प्रतिनिधी म्हणून जालना तहसीलदार यांना आम्ही ह्या मशीनीत जमा करणार आहोत. सर्व्हर डाऊन असणे आधारचा सर्व्हर चालत नाही आहे धान्य वेळेवर येत नाही आहे कमिशन मिळत नाही आहे ह्या गोष्टीमुळे आज आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. शासनाकडून काय प्रतिसाद शासनाकडून अद्याप काही उत्तर आम्हाला मिळालेला नाही आहे सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळालेला नाही आहे. मी विजयकुमार बाबूलाल पंडित राज्य संघटना सचिव जालना जिल्हा जिल्हा सरचिटणीस. सर आज ई पॉस मशीन सर्व स्वस्त धान्य दुकानदार परत करताय काय करावं? ई पॉस मशीनच्या काही तांत्रिक अडचणी बऱ्याच दिवसांपासून चालू आहेत. याच्यातली महत्वाची तांत्रिक अडचण म्हणजे सदरी मशीन ही 2G तंत्रज्ञानावर आधारित आहे जेव्हा की 4G तंत्रज्ञानाचे मोबाईल सिम कार्ड नेटवर्क सगळ्या ठिकाणी गावागावात उपलब्ध आहे. तर दुकानदारांची यामध्ये अशी मागणी आहे की या 4G तंत्रज्ञानाच्या मशीन्स ज्या इतर राज्यांमध्ये उपलब्ध झाल्या आहेत त्या जर इथे झाल्या तर वाटपात जो काही वेळ लागतो
तो थोडा कमी होईल आणि नागरिकांनाही ते लवकर वाटप करणे सुलभ होईल. त्यासोबतच या मशीनमध्ये जे सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे तो बऱ्याचदा फेस करावा लागतोय अशी दुकानदारांची तक्रार आहे. तर त्या बाबतीत त्यांनी प्रशासनाला निवेदन आज दिलेलं आहे आणि आम्ही ही माहिती वरिष्ठांना कळवू.